बघा आपले लाडू किती छान झालेले आहेत, किती सुंदर दिसतायत, किती छान कलरही आलेला आहे। तर चला आपण ह्या लाडूची रेसिपी बघूया। नमस्कार, मी मंजुषा पवार, एमएसपी रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बेसन पिठाच्या डाळीचे लाडू। त्या लाडूंना रवेदार लाडूही म्हणतात आणि दामट्याचे लाडूही म्हणतात। चला तर मग त्या लाडूंसाठी लागणारे साहित्य बघूयात। तर आपण इथे आता हे 2 बाउल बेसन पीठ घेणार आहोत। अशा प्रकारे तर आपण इथे आता 1.5 बाउल साखर घेणार आहोत। 2 बाउल पीठ असेल तर 1.5 बाउल साखर घ्यायचीच आहे। जर तुम्हाला कमी गोड हवं असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता, जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखर वाढवू शकता। जे 2 बाउल भरून मी पीठ घेतलेलं आहे तेच 1.5 बाउल भरून साखर घ्यायची, तोच बाउल यूज करायचा आहे। तर बघा अशा प्रकारे आपण हे पीठ चाळून घेतलेलं आहे। आता मळून घ्यायचंय, मळताना अगदी थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे। हे बघा, हे बघा अगदी थोडं थोडं पाणी टाकून मळते मी। जास्त पाणी टाकून मळलं की पातळ होऊ शकतं, जास्त पाणी लागत नाही। अगदी थोड्या पाण्यात मळून होतो पीठ। हे बघा, मला हा छोटा ग्लास भरून पाणी लागला आहे। अगदी थोडं थोडं टाकून मी मळलेलं आहे। जसं लागेल तसंच पाणी टाकायचं। आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला एकदम पूर्ण हा ग्लास भरून पाणी टाकायचं नाही, जसं लागेल तसं असं हातात घेऊन घेऊन थोडं थोडं पाणी टाकून मळायचंय। हे बघा अशा प्रकारे मळून घ्यायचंय, तळ हात लावून छान। हे बघा आपलं पीठ आता मळून तयार झालेलं आहे। हे बघा अशा प्रकारे मळायचंय। तर आपण इथं आता तवा गरम करायला ठेवलाय, त्यात तेल टाकून घेऊया। तर इथं आपण आता तेल गरम करून घ्यायचं आहे आणि एका साईडला पुऱ्या लाटून तळून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपण हे गोळे तयार करून घ्यायचे। आणि लाटून घ्यायचे। पोळपाटाला आपण खाली तेल लावून घ्यायचंय, तेल लावल्यामुळे ती खाली चिपकणार नाही। हे बघा, जास्त बारीक करायची नाही। हे बघा एवढी जाड ठेवायची। चला तर आपलं तेल गरम झालंय का बघून घेऊया। अशी छोटीशी गोळी टाकायची। तेल गरम झालेलं आहे, आता पुरी टाकून घेऊया। हे बघा अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या लाटून तळून घ्यायच्या आहे आपल्याला। झालं बोललेलं। हे बघा एक साईड तळून होते आपली छान, पुरी फुगत नाही ती। हे बघा ह्या कलरवरती तळून घ्यायचे आपल्याला। कच्चे ठेवायचे नाहीये, कच्चे ठेवले तर लाडू खराब होण्याची शक्यता असते, म्हणून छान तळून घ्यायचे। लाडू जास्त दिवस टिकतात। मी एक एक पुरी लाटून एक एक पुरी तळते। लाटून ठेवल्या ना तर त्या एकमेकाला चिपकू शकतात। तर अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या लाटून तळून घेऊयात। ह्या पुरींना जास्त तेल लागत नाही, कमी तेलात तळून होतात। हे बघू शकता आपल्या पूर्ण पुऱ्या तळून झालेल्या आहेत, तर एवढं तेल शिल्लक राहिलेलं आहे। तर अशा प्रकारे आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत। तर आता त्यांना 2 ते 3 मिनिटांसाठी गार करून घेऊयात। तर आपल्या पुऱ्या आता गार झालेल्या आहेत, त्यांना असं हाताने बारीक करून घ्यायचे आणि मग मिक्सरला काढायचे आहेत। तर बघा आपण हाताने अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे,
तर आता मिक्सरला बारीक करून घेऊया। तर बघा हे आपण आता मिक्सर मधून बारीक करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे बारीक करायचं आहे, जास्त बारीकही नाही जाडही नाही। हे बघा, तर चला आपण आता पाक तयार करायला सुरुवात करूया। तर आपण पाक तयार करण्यासाठी कढई घेतली आहे, त्यात आता पाणी टाकूया। कढई गरम झालेली आहे, बघा एक बाउल मी पाणी घेतलेलं आहे आणि आता साखर टाकून देऊया। तर बघा साखर आता विरघळते आहे, याचा आपल्याला एक तरी पाक करून घ्यायचा आहे। यात मी विलायची वगैरे काही टाकलेलं नाहीये, तुम्हाला जर विलायची टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता। कमी पाणी टाकण्यामागचं कारण आहे की आपला पाक लवकर तयार होतो, जास्त पाणी टाकलं की पाकाला थोडा वेळ लागतो। हे बघा साखर लगेच विरघळली आहे। तर हे बघा अशा प्रकारे आपल्या पाकाला उकळी येत आहे, अजून पाक तयार झालेला नाहीये। हे बघा मी आता पाण्यात टाकून बघणार आहे आपला पाक तयार झाला आहे किंवा नाही। हे बघा असं बघायचं आहे, अजून आपला पाक तयार झालेला नाही, गोडी तयार झालेली नाही। हे बघा पसरते, म्हणजे अजून एक मिनिट राहू द्यायचं। आपण आता यात साखरेचा पाक टाकून घेतलेला आहे। नॉर्मल गार झाल्यानंतर हे लाडू बांधून घ्यायचे आहेत, जास्त गार झाल्यानंतर लाडू जमत नाही। हे बघा हे नॉर्मल गार झालेलं आहे, आता आपण लाडू बांधून घेऊयात। तुम्ही तुमच्या पद्धतीने लहान मोठा बांधू शकता। हे बघा मी एवढा बांधलाय, हाताला बिलकुल चिपकत नाही। तर अशाच प्रकारे आपण सगळे लाडू बांधून घेऊयात। हे बघा आपले लाडू तयार झालेले आहेत, किती छान दिसतंय, कलरही खूप छान आलेला आहे। हे खूप झटपट होणारे लाडू आहेत, तुम्हीही ट्राय करा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा।